हे मद्यप्रेमी जे रांगा लावून उभे आहेत त्यांच्यामधून अजून एक गोष्ट समोर येते किंवा चर्चेतनं त्यांच्या समोर येते आहे बाब ती अशी की मास्क लावलेला आहे त्यामुळे कळतही नाही आहे की रांगेत नेमकं उभं कोण राहिलेलं आहे आणि कोण मद्यविक्रीसाठी एवढी गर्दी करताय. पुण्यातील वारजेमध्ये काल परप्रांतीय मजुरांचा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता पण या गर्दीचं नेमकं पुढं काय झालं, या मजुरांना बाहेरगावी जाण्याकरता पोलीस परवानगी मिळाली की नाही याबाबतचा सविस्तर फॉलोअप आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी घेतलाय, बघणार आहोत. वारजे पोलीस स्टेशनचे पी आय आहेत, या गर्दीला सगळ्यांना त्यांनी नंतर नियंत्रित केलं आणि डिस्पर्स केलं आणि अशा पद्धतीने त्यांच्या वस्तीमध्येच अशा पद्धतीने त्यांनी कॅम्प लावलेले आहेत आणि त्यांच्याकडनं सगळं ऑनलाईन फॉर्म भरून घेतले जातात. त्यांच्यासाठी खास इथे एक कॉम्प्युटर सेंटर उभारलं, त्यांच्याकडनं सगळे फॉर्म भरून घेतले, त्यांची माहिती घेतली जाते. एवढंच नाही, त्यांना इथूनच मेडिकलला टोकन देऊन पाठवलं जातं जेणेकरून त्यांचे असुविधा होणार नाही आणि त्यांना कुठल्या अडचणीचा सामना करणं, फक्त आता त्यांची अडचण अशी इथून पुढची हे सगळे फॉर्म भरून घेतले, त्यांना कुठं कुठं जायचं हे सगळी माहिती घेतल्या, मेडिकल घेतल्यानंतर त्यांना संबंधित राज्यांची परवानगी आणावी लागणार आहे, त्यानंतरच या सगळ्या मजुरांचं स्थलांतर होऊ शकणार आहे. आपल्यासोबत वारजे पोलीस स्टेशनचे पी आय आहेत अशोक कदम साहेब. मला सांगा, काल जी गर्दी झाली होती थोडंसं सौम्य लाठीचार्ज तुम्हाला करावं लागलं होतं वारजे पुलाखाली, आज त्यानंतर पुढं काय झालं? कालच्या घटनेनंतर आम्ही बराटे चाळ या ठिकाणी तेथील स्थानिक जवळपास 800 लोकांचे फॉर्म भरून त्यांना मेडिकलसाठी टोकन दिले आणि त्यांचं आज मेडिकल करण्याचं काम चालू आहे. आता एकत्र गर्दी होऊ नये म्हणून आम्ही प्रत्येक वस्तीमध्ये, आपण इथं पाहत असाल की लॅपटॉप आणि कॉम्प्युटर्स लावून त्यांचे फॉर्म भरून घेण्याची प्रक्रिया, तसेच त्यांना पुढं मेडिकलसाठी पाठवण्याची प्रक्रिया चालू केलेली आहे. याबरोबरच त्या राज्याकडून मिळणारे परमिशन, यासाठी लागणारी माहिती या ठिकाणी घेतोय आम्ही. आमचे नोडल ऑफिसर माननीय DCP मॅडम आहेत झोन 3, त्यांच्याकडे ही माहिती पाठवली जाते आणि या माहितीच्या आधारावर संबंधित राज्याची परवानगी या लोकांना तिकडे येण्यासाठी मिळते. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर, चंद्रकांत फुंदे, News 18 लोकमत, पुणे. चंद्रपूर, यवतमाळ या जिल्ह्यांसह छत्तीसगडच्या मजुरांना गडचिरोली जिल्ह्यात म्हणजे गडचिरोली जिल्ह्याच्या वेशीवर सोडण्याचा प्रकार समोर आलेला आहे. 4000 मजुरांची आतापर्यंत आधी तपासणी केली गेली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या घरी सोडलं गेलं आहे. तेलंगणाच्या प्रशासनाचा हा बेजबाबदारपणा समोर येतो आहे. ग्रीन झोन असलेला गडचिरोली जिल्हा जिथं कोरोनाचा धोका या परिस्थितीमुळे निर्माण झाला आहे, या संदर्भात गडचिरोली जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी ही बाब मान्य केली असून या सगळ्याविषयी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सगळीकडे रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गडचिरोली जिल्हा प्रशासनाने ज्या पद्धतीनं कारवाई केली किंवा उपाययोजना केल्या होत्या त्याचा परिणाम असा आहे की एकही रुग्ण या ठिकाणी सध्या आढळलेला नाही. गडचिरोली जिल्हा सध्या ग्रीन झोनमध्ये आहे. मात्र अलीकडे गेल्या 2 दिवसात मोठ्या प्रमाणात तेलंगणामधून सुद्धा येणाऱ्या मजुरांची संख्या वाढलेली आहे, त्यामुळे कुठंतरी धोका निर्माण होतो काय अशी शंका आता निर्माण झालेली आहे. आपल्यासोबत जिल्हाधिकारी दीपक सिंगला सर आहेत, आपण त्यांना विचारलं, सर मला सांगा एकूण कशा पद्धतीने उपाययोजना आपण करत आहोत की गडचिरोली जिल्हा हा कोरोना बाधित राहू नये म्हणून? ते आतापर्यंत आपल्याकडे एकच कोरोनाचा रुग्ण नव्हता, आपण फार चांगल्या प्रमाणे सर्व्हेलन्स ठेवलेली होती आणि आता पूल टेस्टिंग पण सुरू केलेली होती. जवळपास 200 जवळ आपले टेस्टिंग झालेले आहे आणि सगळे आतापर्यंत आपल्याकडे नेगेटिव्ह आहे. पण आता 2 दिवसापूर्वी जसाही हा ओपन लेबरचा ऑर्डर आला त्याच्यामध्ये आपली प्लॅनिंग सुरू होती, पण तेलंगणा गव्हर्नमेंटने ना विचारता कुठली इंटिमेशन ना देता 7000 लेबर काल आपल्याकडे आष्टी बॉर्डरवर सोडलेले होते. त्याच्यामध्ये आतापर्यंत जवळपास 5000 लेबर आमची आलेली आहे, 4000 चे जवळ त्यांची स्क्रीनिंग पण मेडिकल स्क्रीनिंग पण झालेली आहे. पण आता एवढे मोठे लोक आपल्याकडे एकदा आले आणि कुठलेही सोशल डिस्टन्सिंग ना बाळगता तर आपल्याकडे आता तो धोकाच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे. सर मला सांगा की आता अजूनही मला वाटते काही अजून लेबर तिकडून तेलंगणा बॉर्डर क्रॉस करून येण्याच्या प्रयत्नात आहे आणि तेलंगणाचं जिल्हा प्रशासन सरळ तिथल्या ट्रकमध्ये बसून त्या लोकांना आणून सोडत आहे, पण नेमकं त्या लोकांना गंतव्य ठिकाणापर्यंत पोहोचवलं जात आहेत की अर्ध्या वाटेतच सोडून देत आहेत, कसा अनुभव आहे? नाही, त्यांच्या काय आहे, तेलंगणा गव्हर्नमेंटने आपले जवळपास 14000 लोक आहे जे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश गव्हर्नमेंटमध्ये जातो, पण तेलंगणा गव्हर्नमेंटने कुठलीही आपल्याला परवानगी न घेता आणि कुठलेही इंटिमेशन ना देता ते फक्त काय करतात, त्यांच्याकडनं पैसे घेतात आणि ट्रकमध्ये त्यांना आपली बॉर्डरपर्यंत सोडून जातात. त्याच्यामुळे आपल्या अडचणी होत्या की आपले लोक आहेत ते आपल्याला घ्यावं लागतात, पण ह्या एकदमच
बिना ह्युमनिटी बघून आणि कुठली मानसिक आपली जो आहे ह्युमनिटी ना ठेवता ते आपल्या लोकांना आपल्यापर्यंत सोडून देतात. इकडे आपण जर बघितलं तर तेलंगणाच्या जिल्हा प्रशासनानं ज्या पद्धतीनं एक बळजबरीने सगळ्यांना त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल करून सोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्यामुळे आतापर्यंत जे प्रयत्न चांगल्या पद्धतीने यशस्वी झालेले आहेत त्याला कुठेतरी धोका निर्माण झालेला आहे. मात्र जिल्हा प्रशासन तरीही आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे. महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, गडचिरोली.